ने या ठिकाणी खातं खोललं जातंय एका धावेने. या ठिकाणी आपण जर विचार केला तर अतिशय अप्रतिम गोलंदाजी करावी लागणार आहे. गणेश कदम एक केएसकेचा एक चांगला खेळाडू आहे, चांगली फलंदाजी देखील करू शकतो, त्यांच्याही बॅटेमधून चांगली फटकेबाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. अंकुश मात्र गोलंदाजी मार्गावरती आहे. अंकुशला देखील अनुभव आहे. ज्या ठिकाणी अंकुश आपल्या कित्येक दिवसांचा अनुभव या ठिकाणी पणाला लावतोय, परंतु आपण जर विचार केला तर गणेश कदम असेल, अंकुश सर असतील, कित्येक वेळा आमने सामने भेडलेत आणि कित्येक वेळा देखील मॅच पाहायला मिळाल्या, परंतु आज कित्येक दिवसानंतर या मैदानावरती मॅच पाहायला मिळते. या ठिकाणी पहा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरला गेला होता त्या ठिकाणी, मात्र एक धाव कंप्लीट करताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या ठिकाणी. एका धावेने धाव फलक जाऊन पोचला धोनी आकड्यावरती. ज्या ठिकाणी आपण विचार करतोय गणेश कदम यांचा, ज्या ठिकाणी विचार करतोय अंकुश सरांचा, नंतर मी चाललोय नाही मारलं त्याच्याकडे यश फलंदाजी मार्क वरती आहे. काय कास दाखवला यार, गुड गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अंकुश यांच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी आपण विचार केला तर आरोही किंग मधून हा गोलंदाज खेळत होता काल ज्या फायनलच्या मॅच मध्ये, अप्रथम गोलंदाजी देखील या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाली. या पिचचा अनुभव गेले 3 दिवस घेताना पाहायला मिळतात, तोच अनुभव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी बघा काय क्लास दाखवताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो, व्हाइट कॉल केला जातोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 व्हाइट कॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि षटक क्रमांक पहिला चालू आहे. धावसंख्या मात्र 3 या आकड्यावरती आहे. यश आणि गणेश कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये वाकी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे, इथे झेलची संधी आहे का, त्या ठिकाणी शरद होता. 1 बाउंस चेंडू सी मारे शे पार, एल चौकार 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 डीजे. पहा षटकार 6-6-6 अजून ही मॅच आहे. 3 आहेत आणि धाव संख्या जाऊन पोचते 13 या आकड्यावरती. या ठिकाणी षटकार मारला यश यांच्या बॅटिंगमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते अंकुश. शॉर्ट पिच पदा चेंडू लेग साइडला फिरकावून दिलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी षटकार पाहायला मिळतोय. यशाचं कौतुक केलं जाईल आणि 6 धावेने धाव फलक पुढे सरसावतोय. धाव संख्या जाऊन पोचते 19 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले संपतोय डीजे.
डावपेच पदरा चेंडू लेग साइड ला मारतात का त्या ठिकाणी का काय क्लास क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गणेश कदम मात्र या ठिकाणी सुरक्षतेची फलंदाजी पाहायला मिळते. अजूनही एकही चौकार षटकार मात्र आला नाही, परंतु शांत आहे गणेश कदम आज सध्या पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं तर नवी मुंबई ठिकाणी आपण पाहतो आक्रमकतेची फलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी पहा काय ब्रह्मास्त्र वापरलंय त्या ठिकाणी एलबीडब्ल्यूसी अपील, परंतु या स्पर्धेमध्ये एलबीडब्ल्यू नाहीये. पंच इशारा करतात, लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते, धाव संख्या जाऊन पोहोचते 20 आकड्यावरती. सागर साळुंके एक चांगली गोलंदाजी करतायत. विक्की मात्र या ठिकाणी यश मात्र या ठिकाणी आक्रमक होताना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू काय क्लास दाखवलाय या ठिकाणी पहा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू साठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी कोण झेल घेणार, झेलची मोठी संधी आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र चांगलं आहे. अंकुश सर त्या ठिकाणी चेंडू कंप्लीट करतायत आणि एक धाव मात्र रोखू शकत नाही. आणि एका धावे बरोबर या ठिकाणी धाव संख्या जाऊन पोहोचते 27. एक चेंडू अजूनही अद्याप शिल्लक आहे. या ठिकाणी पहा काय घडलं जातंय. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड केला जाईल आणि या ठिकाणी आपण जर विचार केला तर षटक क्रमांक दुसरं चालू संपलं, दुसरं संपतंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते ती 28 आकड्यावरती. अप्रतिम षटक हाताळलं, 6 धावा जरी खर्च केल्या असल्या त्यानंतर मात्र कम बॅक केलं गोलंदाजाने. आता मात्र धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 9, म्हणजे अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो पांडुरंग साळुंके गोलंदाजी मार्गावरती आहे. गणेश कदम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी पहा काय चेंडू आहे, लेग स्टंपच्या खूपच चेंडू बाहेर, व्हाइट कॉल केला जातोय. एक धाव मात्र खर्च केली जाईल. या ठिकाणी पहा काय क्लास दाखवला जातोय. गणेश कदम यांना मात्र रोखून ठेवलंय. हे काय मोठा फटका घेऊ देत नाहीयेत. गणेश कदम जर आपण पाहिलं तर केएसके मध्ये एक चांगला फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे ती मात्र या ठिकाणी आपल्याला ओळख
नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून कळेल का, मात्र या ठिकाणी जर विचार केला तर गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल पहिणी संघाकडून। अतिशय अप्रतिम गोलंदाजी राहिले ती पांडुरंग साळुंके यांची, तसेच सागर साळुंके, अंकुश साळुंके यांची। अंकुश या ठिकाणी पहा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, लेग साइडला भिरकावून दिला, त्या ठिकाणी विजय मात्र क्षेत्ररक्षक चांगलं करताना पाहायला मिळते। थ्रो मात्र खराब होता त्या ठिकाणी, कव्हर मात्र त्या ठिकाणी केलाय आणि एक डाव मात्र रोखू शकत नाही। डाव संख्या जाऊन पोहोचते ती 31 तिसरं षटक मार्गस्थ आहे पांडुरंग यांचं। गणेश मात्र चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना पाहतोय, अजूनही एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये गणेश यांच्या फलंदाजीतून। या ठिकाणी पहा काय घडतंय, प्रतिम गोलंदाजीचा नजर आपल्याला पाहायला मिळाला, थ्रो चांगला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी स्पीड चांगला आहे, लाईन अँड लेंथ चांगली आहे, परंतु लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंच इशारा करतात व्हाइट कॉल, अवंत डाव। आता मात्र या ठिकाणी काय घडतंय पाहायचं, चांगली जे या ठिकाणी संधी होती, रनआउट चान्स होता, मात्र त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर यश यांना माघारी परतावं लागलं असतं, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते गणेश। गणेश मात्र आज मैदानाच्या आतमध्ये खेळी करताना पाहायला मिळतो, शांत पद्धतीची खेळी पाहायला मिळते। यश मात्र जबाबदारीची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडताना बघतोय, त्यांच्या बॅटिंग मधून चांगला षटकार देखील पाहायला मिळाले, तीन षटकार एक चौकार देखील पाहायला मिळालाय। या ठिकाणी पहा काय क्लास दाखवलाय, अमोल साळुंके त्या ठिकाणी होते, चांगलं क्षेत्ररक्षण, चौकार देखील या ठिकाणी अडवलाय आणि या ठिकाणी जर आपण विचार केला तर कौतुक केलं जाईल पांडुरंग साळुंके यांचं। दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम या गोलंदाजांना केलंय, नक्कीच फलंदाज या ठिकाणी यश असेल, गणेश कदम असेल, अतिशय अप्रतिम फलंदाजीच्या फॉर्म मध्ये आहेत, परंतु गोलंदाज किती चाणक्य आहे पहा, एक चतुर चाणक्य गोलंदाज, ग्राउंड शॉट खेळलाय त्या ठिकाणी चेंडू जातो, सीमारेषे पार 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 चौकार। पांडुरंग या ठिकाणी चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे, सागर झेल खाली येतोय, परंतु झेल थोडासा शॉर्ट होता, ट्राय जरूर केली होती, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी। आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलंय, तीन षटकांचा खेळ संपलाय आणि 39 धावसंख्या धावफलक वरती लागते, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहेत, परंतु धावसंख्या वाढवण्याचा नक्कीच यश प्रयत्न करतोय। 7 प्रती गणेश कदम यांची, चोर आले हो धन्यवाद डीसी। शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती असणार आहे फळणी संघ, या ठिकाणी आपण पाहतोय शरद साळुंके यांच्या खांद्यावरती आहे। मीडियम होर काढली तर त्या ठिकाणी विजय साळुंके यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक येते शरद यांच्या, या ठिकाणी निर्धाव षटक जर टाकलं तर या ठिकाणी शरद यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक येते।
विजय साळुंके यांच्याकडून। पहा निर्धाव षटक टाकेल का या स्पर्धेमध्ये चांगला एक या ठिकाणी पहा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खराब चेंडू आणि या चेंडूला प्रत्युत्तर दिलं षटकाराने 6-6-6 षटकार। गणेश मात्र आता हात खोलताना दिसतोय। या ठिकाणी पहा चांगला चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न होता, वेग चांगला होता, परंतु सरळ पायावरती जाऊन आदळला। लेग बायच्या स्वरूपात पंच इशारा करतायत। एक धाव अंकित केली जाईल, धाव संख्या जाऊन पोहोचते 46 या आकड्यावरती। यानंतर धावली विरुद्ध बामनोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल। षटक क्रमांक चौथा चालू आहे, चौथ्या षटकातील सहावा चेंडू टाकला नंतर लगेच टॉस केला जाणार आहे। या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतात, व्हाइट कॉल केला जातोय, व्हाइट प्लस 1 या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल आणि 2 धाव अंकित केले जातील। या 2 धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जात आहे, धावफलक जाऊन पोहोचतोय 48। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गणेश कंदम देखील सज्ज आहे। या ठिकाणी शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू उडावून दिलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे विजय कदम, कोणती चुकी करत नाहीये। या ठिकाणी आपण जर विचार केला तर गणेश कदमच्या बॅटीमधून एक षटकार पाहायला मिळाला। आज जर आपण विचार केला तर गणेश कदम चेंडू हाताळले तर चांगली रणनीती आखले फळणी संघाने। या ठिकाणी पहा शॉर्ट पिच पद्धतीने चेंडू लेग साइडला कटवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र अफलातून पाहायला मिळत आहे। फळणी संघाचं कौतुक केलं जाईल, ज्या ठिकाणी गोलंदाज गोलंदाजी करतोय यश मात्र नाराज असेल, कारण की ज्या पद्धतीची फलंदाजी करायची आहे त्या पद्धतीचे फटके शेवटी मात्र येताना दिसत नाही। जरूर फटके आले होते पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं। शरद असेल, सागर असेल, पांडुरंग कदम पांडुरंग साळुंके असेल यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। नक्कीच या ठिकाणी त्रिफळाचित होत षटक क्रमांक चौथा संपला।
पवार अपना विनंती असणार आहे यानंतर आपल्या समोर मॅच येईल धावली विरुद्ध बामनोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस कपासून मध्ये यायचं किशोरजी पवार अपना विनंती असेल टॉस कपासून मध्ये जायचं आहे यानंतरचा टॉस करून घ्यायचा आहे चला लगेच विनंती असेल त्या ठिकाणी धावली विरुद्ध बामनोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस कपासून मध्ये यायचं आहे चला लवकर यायचं आहे माईक चालू नाही हॅलो कोट्या हॅलो छोटा माईक आहे का चला लगेच या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे किशोर दादा पवार यांना विनंती करतो त्या ठिकाणी छोटा माईक घ्यायचा आहे मित्रांनो या ठिकाणी थोडस आपण पाहतोय चांगलं असं नियोजन आहे परंतु या ठिकाणी आपण पाहतोय हॅलो हॅलो या ठिकाणी पांडुरंग कदम जे लेजेंड खेळाडू आहेत जागरवाडी संघाचे आपल्यास विनंती असेल चला दादा आपण टॉस करून घ्यायचा आहे टॉस करायचा आहे टॉस साठी मान्यवर पांडुरंग जी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते होणारा सामना नाणेफेक केली जाईल धावली दोन्ही संघाचे कर्णधार आपण कृपया ताबडतोब टॉस कमास मध्ये यायचे बामनोली संघ संघनायक आपला विनंती असेल टॉस कपासून मध्ये यायचा आहे बामनोली संघाचे संघनायक मान्यवर पांडुरंग दादा कदम मुन्नावळे संघ यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी बैरवनाथ क्रीडा संघ पावसोळी तर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो बामनोली संघाचा कर्णधार चला सूरज शिंदकर आपणास विनंती असणार आहे लगेच धावत यायचं आहे आपणास विनंती आहे लगेच धावत या मित्रांनो याच्यानंतरचा होणारा सामना बामनोली वर्सेस धावली या ठिकाणी आता टॉस कपॉस मध्ये मान्यवर आदरणीय पांडुरंग दादा कदम मुन्नावळे यांचं मी सहर्ष स्वागत करतो टॉस उडवला जातो या ठिकाणी धावली संघाने टॉच विंग करून मी विनंती करतो की आपण काय करणार या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करू आम्ही नक्की या ठिकाणी धावली संघाने प्रथम टॉच विंग करून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे मी धावली संघाचा कर्णधार विवेक जाधव यांना विनंती यांना विचारतो की या ठिकाणी आपल्याला या मॅच बद्दल किंवा टुर्नामेंट बद्दल आपण 2 मिनिटं काय सांगू शकाल टुर्नामेंट बद्दल आयोजन एकदम बावसोळी संघाने एकदम उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे त्यांनी 2-3 दिवसापासून इथे BPL पण झाली उत्कृष्टरित्या पार पाडली आणि आता खेळपट्टी तर एकदम उत्कृष्ट आहे आम्ही पण आमचा उत्कृष्ट खेळ देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला यानंतर सूरज शिंदकर आपण या ठिकाणी फलंदाजी करायची आपण कितपत धावांचा डोंगर उभा कराल ओव्हर किती राहतील 4 ओव्हरला कमीत कमी 60 ते 65 रन मारायचा प्रयत्न करू आम्ही धन्यवाद सुरेश आपल्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा मान्यवर पांडुरंग कदम यांना विनंती करतो की आपण थोडं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय धन्यवाद संधी दिल्याबद्दल कालच आपली BPL पार पडली उत्कृष्टरित्या नाव गाजावं अशीच आपली BPL झाली आणि त्याच ग्राउंडवरती त्याच ठिकाणी आज 4थ्या दिवशी बैरवनाथ क्रिकेट संघ पावसेवाडी यांच्या माध्यमातून आज आपल्याला इथे टुर्नामेंटच्या माध्यमातून संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी सर्व जीवापाड उन्हातून खेळत आहेत हेच मोठं भाग्य आहे आपलं आणि हेच क्रिकेट आहे तर सर्व संघांना मी शुभेच्छा देतो धावली संघ आणि बामनोली संघ हे आमचे परमित्र त्यांना आम्ही शुभेच्छा देतो उत्कृष्टरित्या खेळा चांगले खेळा झगडा भांडण न करता खेळा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक जण तो प्रयत्न करणारच आहे पण उत्कृष्टरित्या सर्व आयोजकांना पण तुम्ही सहकार्य करा अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद
पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते 50 धावांचं टार्गेट घेऊन 51 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी अरुण साळुंके आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रथम षटक हाताळतोय तो राहुल गोलंदाजी मार्गवरती आहे षटकार जरूर खेचलाय अरुण यांच्या बॅटीमधून 6 धावा पुढचा चेंडू राहुल यांचा शॉर्ट पेच पर्यंतचा चेंडू हवेमध्ये आहे झेलची संधी आहे झेल होणार का मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये एक धाव कंप्लीट होते आणि एका धावबरोबर धावफलक जाऊन पोहोचते 10 आकड्यावरती इथे पहा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुल याची आतापर्यंत जर पाहिला पहिला व्हाइट चेंडू 2 धावा नंतरचा डॉट चेंडू नंतरचा 6 नंतर 1 धाव या ठिकाणी पहा काय क्लास दाखवला लेग साइडला भिरकावून दिला 1 बाउंस चेंडू सीमा रेषेत पार चौकार 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 डीजे टीम मधून हा फलंदाज काल फलंदाजी करत होता त्याच फलंदाजासाठी आज संधी आहे या ठिकाणी 50 लावा आणि 501 रुपये मिळवा फुलटॉस चेंडू काय क्लास दाखवलाय चेंडू जातोय सीमा रेषेजवळ परंतु त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर थोडासा अडथळा निर्माण पाहिला आणि या ठिकाणी चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे असं वाटलं होतं चेंडू जाईल चौकार परंतु चेंडू थोडासा अडला त्या ठिकाणी फलंदाजचं कौतुक केलं जाईल आणि फलंदाजचं बॅड लक पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी चौकार होता त्या ठिकाणी चेंडू अडला एक धाव मात्र अंकित केली जरूर आणि एक धाव जमवल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 15 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिला संपतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती डीजे आमचे परम मित्र आहेत गणेश कदम देखील परम मित्र आहेत कित्येक वेळा आम्ही एकत्र क्रिकेट खेळतो परंतु आज ग्रामीण विभागामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या 22 गाव भागातून या ठिकाणी आपल्याला पहिली स्पर्धा एक चांगली अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपल्या सर्व खेळाडूंच्या तसेच संघांच्या गाठीला भेटीला पाहायला मिळते भैरवनाथ चषक 2022 या ठिकाणी डॉट चेंडू पाहायला मिळाला गणेश कदम यांचा अप्रतिम गोलंदाजी करावी लागणार आहे फलंदाजी मात्र चांगली करावी लागणार आहे जे आरोही किंग्स 11 संघाची संघ मला 500 रुपयाचं पारितोषिक आहे अंकुश सरांसाठी या ठिकाणी चांगला फटका ग्राउंड शॉट आहे चांगलं गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते एक धाव मात्र अंकित केली त्या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेश कदम वाकी अरुण मात्र आक्रमक फलंदाजी करतोय काल आपण पाहिलं तर भैरवनाथ 11 संघाकडून हा खेळणारा खेळाडू आहे
अप्रतिम फलंदाजी राहिली होती शेवटच्या क्षणामध्ये। काल मात्र भैरवनाथ संघाला स्पर्धेतून मुकावं लागलं होतं, आज मात्र आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय। काल मात्र आपण जर पाहिलं तर याच मैदानावरती हेच खेळाडू आपल्या विभागासाठी खेळत होते आणि आज याच मैदानावरती आपल्या गावासाठी खेळ करताना दिसत आहेत। म्हणजे जे आपण क्रिकेट पाहतोय ते आज दोन तीन दिवस पाहत होतो, आपल्या विभागासाठी आपण खेळत होतो, आज मात्र आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी पहा काय घडतंय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल, त्या ठिकाणी मात्र एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेबरोबर धावफलक जाऊन सरसवतोय। 17 अंकुश सर मात्र चांगली फलंदाजी करतात का या मैदानामध्ये, अतिशय चांगला कालच्या सत्रामध्ये त्यांचा खेळ पाहायला मिळाला, परंतु आज या ठिकाणी आपल्या गावासाठी खेळताना पाहायला मिळतात का, चांगलं क्षेत्ररक्षक नाही, त्या ठिकाणी काय घडतंय पाहायचं आहे। फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळेल अंकुश साळुंके। अप्रतिम आपण जर पाहायला गेलं त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सतीश यांनी हेरलं की अंकुश मात्र थोडस स्लोअर पद्धतीची धाव घेताना पाहायला मिळतात। या ठिकाणी चपळाईच्या गतीने थ्रो टाकला गणेश कदम यांच्या हातामध्ये, कोणतीही चुकी केली नाही, दोन्ही क्षेत्रकाशांमध्ये ताळमेळ जुळलं गेलं, थ्रोचा चांगला ताळमेळ जुळला गेला आणि त्या ठिकाणी अंकुश सरांना मात्र माघारी परतवलं। या ठिकाणी चांगली गाण्यांची उधळण देखील पाहायला मिळते, त्याच पद्धतीची फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते अरुण साळुंके यांच्या बॅटीमधून। क्षमता आहे अरुण साळुंके यांच्यामध्ये। शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साईडला बिरकावून दिल्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय घडतंय पाहायचं आहे, पंचांकडे दाद मागतायत। मी पाहतोय या ठिकाणी पंच, दोन्ही पंच एकत्र येताना पाहतायत, अपील मात्र जरूर पाहायला मिळाले आणि या ठिकाणी काय घडणार, भवितव्य पंचांकडे असेल। आपण पाहतोय पंचांचा इशारा काय येतोय, पंचांचा इशारा येतोय, नॉट आउट कॉल देतोय। चला पंचांचा जो इशारा असेल तो मान्य करावा लागेल। चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो, आपणास विनंती असेल जो पंचांचा कॉल येईल पंचांशी कोणीही आर्ग्युमेंट्स करू नका मित्रांनो, आपला खेळ दाखवायचा आहे मैदानाच्या आत। जो कॉल केला जाईल पंचांचा तो स्वीकारला जाईल याची नोंद घ्या। जसं आपण इतर मुंबईमध्ये सारख्या ठिकाणी आपण पाहतो एमसीएचे पंच आपल्याला पाहायला मिळतात, त्या ठिकाणी देखील या ठिकाणी देखील एमसीएचे पंच आहेत। आपणास विनंती असणार आहे की जो पंचांचा कॉल येईल तो आपणास मान्य करावा लागेल। या स्पर्धेचा नियम आहे, यांची स्पर्धा आतापर्यंत पार पडली, त्याही पण त्याही स्पर्धेमध्ये हेच पंच देखील आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु आज या ठिकाणी हे पंच देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते। पुढे ओव्हर मारण्याचा चांगला प्रयत्न होता, त्या ठिकाणी शफल झाले होते खरे, परंतु एक धाव अंकित केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, रनआउट चान्स नक्कीच होता। या ठिकाणी जर गणेश कदम यांच्या हातामध्ये चेंडू जर का मिळाला असता तर नक्कीच अरुण यांना माघारी परतावं लागलं असतं, यामध्ये मध्ये काही शंका नाहीये। परंतु षटक क्रमांक दुसरं संपतंय, दुसऱ्या षटकाच्या नंतर आपण जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती। 51 धावांचा पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी, तीन धावा दिल्या म्हणजे या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं, अतिशय अप्रतिम चांगलं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालं। गणेश कदम ज्यांच्या आशा पाहायला ज्यांच्या आशा आपल्याला वाकी संघाकडून फलंदाजीच्या माध्यमातून पाहण्यासाठी मिळणार होत्या, परंतु या ठिकाणी फलंदाजीमध्ये जरी चमक दाखवली नसली तरी गोलंदाजीमध्ये मात्र चमक दाखवताना दिसतोय हा गणेश कदम। 12 चेंडू आणि 33 धावांचं टार्गेट असणार आहे।
चला यानंतर लगेच आपण मॅच कडे जाणार आहोत. दुसरी मॅच आपल्याला तीस या ग्रुप मधील चौथी मॅच पाहायला मिळेल, धावली विरुद्ध बामनोली. त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर चांगली मॅच देखील आपल्याला या अगोदर पाहायला मिळाली, अहेर विरुद्ध वारसोळी देव चांगली मॅच पाहायला मिळाली. ए ग्रुप मधील शेवटची लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल, धावली विरुद्ध बामनोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण सज्ज राहायचं आहे मित्रांनो. दोन्ही एंड साईडला आपण जर पाहिलं तर चांगलं पेवेलियन कक्ष आपल्यासाठी उपलब्ध आहेत. दोन्ही साईडला मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर स्क्रीन देखील उपलब्ध आहे, बाउंड्री पट्टा देखील उपलब्ध आहे. अशी एक स्पर्धा आपल्या नामांकित 22 गावामध्ये या भैरवनाथ स्टेडियम वरती भैरवनाथ चषक 2022 मध्ये होताना पाहायला मिळते. ज्या क्रिकेट मध्ये आपण ची सुरुवात केली या मायभूमीमधून, त्याच मायभूमीमध्ये या ठिकाणी आपल्याला क्रिकेट खेळण्याची संधी एक वर्षानंतर तब्बल कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला क्रिकेट खेळायला पाहायला मिळालं नव्हतं. परंतु आपल्या या कोरोनाच्या नंतर प्रतिम जसं पहिल्या पद्धतीनं क्रिकेट खेळायला मिळत होतं त्याच पद्धतीनं या ठिकाणी देखील आपल्याला क्रिकेट खेळायला पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्गावरती. बॉलर नेम संजय संजय गोलंदाजी मार्गावरती आहे. संजय या ठिकाणी पहा चांगला चेंडू होता, चांगला चेंडूला चांगला सन्मान देखील दिला. त्या ठिकाणी गणेश शपळाईने येतोय, थ्रो मात्र चांगला आहे या ठिकाणी. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, थ्रो बघा किती चांगला पाहायला मिळतोय आपल्याला गणेश कदम यांचा. हे आहे क्रिकेट, हे अतिशय अप्रतिम आपल्याला लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. गणेश यांचा थ्रो किती रॅपिड थ्रो होता, सतीश यांच्या हातामध्ये कम्प्लीट केला गेला आणि सागर यांना मात्र माघारी परतवलं, म्हणजेच क्रीज मध्ये परतवलं. त्या ठिकाणी सुरक्षित आहे मित्रांनो सागर. त्या ठिकाणी अप्रतिम फलंदाजी करायची आहे सागर सळुंखे यांना. या ठिकाणी चांगला ग्राउंड शॉट, स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळाला. असे फटके आपल्याला कमीच पाहायला मिळतात, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं आहे. त्या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या दोन धाव्याबरोबर आपण जर पाहायला गेलं तर धाव संख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू 30 धावा या मैदानावरती होऊ शकतात. आपण जर पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये देखील या धावा चेस झाल्यात या मैदानावरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे या ठिकाणी. ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळते, थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर 29 धावांची गरज असणार आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 9, म्हणजेच 9 चेंडू 29 धावा देखील या ठिकाणी होऊ शकतात. हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि ज्या आपण जर पाहिलं तर भैरवनाथ 11 संघाकडून खेळणारा हा फलंदाज आक्रमक फलंदाजी काल केलेली आहे, परंतु या ठिकाणी आपल्या गावासाठी लढत असताना ही कामगिरी पूर्ण करेल का, 9 चेंडू मध्ये 29 धावांचा पाठलाग पूर्ण करेल का अरुण साळुंके. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतोय. पुढे वर मारण्याचा चांगला प्रयत्न, यशस्वी सक्सेसफुल वंडरफुल षटकार 6-6-6-6. गाण्यांच्या तालावर अक्षरश गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आतमध्ये नाचतायत, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि फलंदाजी देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय या ठिकाणी गोलंदाज संजय.
पुढेवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये घेण्याची संधी आहे, त्या ठिकाणी काय घडणार? दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूवरती पाठमोरा करतील, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, गुड रनिंग, मिडविल विकेट आपल्याला पाहायला मिळते. ज्या आरबीआय मध्ये ज्यांची ओळख आहे त्यांना धावचित करणं थोडस अवघड आहे, परंतु त्या ठिकाणी कौतुक केलं जाईल आर्मी मॅन सागर साळुंगी यांचं. काय गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले. दोन्ही फलंदाजांमध्ये जेव्हा ताळमेळ असत तेव्हा अशा धावा देखील चांगल्या चांगल्या धावा, दोन धावा, चोरट्या धावा आपण कम्प्लीट करू शकतो हे दाखवून दिलं मैदानाच्या आतमध्ये आर्मी मॅन सागर साळुंकी आणि अरुण साळुंकी यांच्या माध्यमातून. सात चेंडू 21 धावा हा निर्णय चेंडू असेल, या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. या ठिकाणी काय शेष ड्राईव्ह चेंडू आहे, या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण केलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का? मात्र चपळाईच्या गतीने त्या ठिकाणी स्वतः कर्णधार गणेश कदमाला एकच धाव या ठिकाणी रोखली आणि एका धावेबरोबर धाव फलक जाऊन पोहोचलं तब्बल 31 या आकड्यावरती. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांचं टार्गेट असणार आहे. काय रणनीती आखणार वाकी संघ, काय रणनीती असेल फळणी संघाची? अरुण साळुंके मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलाय, ओपनर फलंदाज आहे. अंकुश माघारी गेल्यानंतर या फलंदाजाने जबाबदारी स्वीकारले, आपल्या संघाला या स्पर्धेत मध्ये स्थान कायम ठेवण्याची संधी आहे. 6 चेंडू 20 धावा देखील होऊ शकतात. आपण जर पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये मंगेशांनी लगातार 4 षटकार खेचले आणि जर अशी 30 मोरे यांचं कौतुक केलं जाईल, लगातारचे 6 षटकार देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे या ठिकाणी तो स्कोर आपण जर पाहिला तर 30 ते 36 धावा कुठल्या गेल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. आणि या ठिकाणी आता मात्र गरज आहे ती फक्त आणि फक्त 6 चेंडू 20 धावा. खेळी केली डीजे या ठिकाणी पहा, चांगला ब्लॉकर पद्धतीचा चेंडू सरळच्या दिशेने मारलाय, चेंडू जात सीमारे शिंगले, त्या ठिकाणी मी कौतुक करेल या ठिकाणी गणेश कदम यांचं अप्रतिम क्षेत्ररक्षण. थोडस त्या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग होणार होत, परंतु चेंडूंवरती नजर कायम असली पाहिजे. या ठिकाणी चेंडूवरती नजर ठेवली, चेंडू ज्या दिशेने गेला त्या दिशेने जात होता खरा, परंतु थोडासा चेंडूने या ठिकाणी आपला रंग बदलला, परंतु त्या ठिकाणी सुरक्षित क्षेत्ररक्षण केलं ते मात्र विजय कदम यांनी, गणेश कदम यांनी सॉरी. या ठिकाणी पहा, त्याच पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो, एक धाव मात्र अंकित केली आणि या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती मात्र सागर, थ्रो किती अप्रतिम पाहायला मिळाला, अतिशय नेत्रदीपक थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या झालेली आहे 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे, म्हणजे या
तीन चेंडू वरती तीन षटकार मारावे लागतील ते मात्र या ठिकाणी सागर यांना चांगला फटका आहे चांगला मिळाला आणि या ठिकाणी बिग 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 षटकार साडावा। ज्या पद्धतीची मागच्या सत्रामध्ये गाणी आपण पाहत होतो त्याच पद्धतीची मॅच मैदानाच्या आत मध्ये रंगली जाते आणि या ठिकाणी विशाल मात्र आक्रमण केले विशालवरती सागर ज्यांची आर्मी मॅन म्हणून ओळख आहे। पुढचा चेंडू शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता या ठिकाणी पहा बॅटचा संगम झाला जरूर परंतु एक धाव मात्र अंकित केली थ्रो चांगला आहे त्या ठिकाणी आता मात्र चुकी करतोय सतीश या ठिकाणी दोन धावा कंप्लीट केल्या परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल क्षेत्ररक्षकाचं कौतुक केलं जाईल चुकी जरूर केली सतीश यांनी मात्र त्या ठिकाणी या ठिकाणी आता जर पाहायला गेलं तर एक चेंडू आणि जिंकण्यासाठी नऊ धावांची गरज आहे। एखादा चेंडू खराब येतो का या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल का एखादा खराब येतोय तर या ठिकाणी फळणी संघाला ऍडव्हान्टेज असणार आहे परंतु गोलंदाज तसे चेंडू टाकणार नाहीये विशाल त्यांना माहिती आहे खराब चेंडू टाकला तर या स्पर्धेमधील या ठिकाणी पहा चांगला फटका लेगच्या दिशेने मारलाय चेंडू जातोय शी मारे शी पार चौकार चौकार चौकार